पुढील महत्वाची नेमणूक आहे राज्यसभेच्या नेतेपदी थावरचंद गेहलोत यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. थावरचंद गेहलोत यांचा जर आपण विचार केला तर राज्यसभेचे नेते, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्षमीकरण मंत्री म्हणून त्यांना ओळखलं जातं. 13 जून 2019 या राज्यसभेच्या नेतेपदी थावरचंद गेहलोत यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. नियुक्तीच्या पद्धतीचा जर आपण विचार केला तर केंद्रातील सत्ताधारी पक्षाद्वारे म्हणजे भारतीय जनता पार्टीद्वारे सभागृहाचा नेता नियुक्त केला जात असतो. तर सभागृहाच्या नेत्याचा तुम्हाला या ठिकाणी आपण राज्यघटनेमध्ये अभ्यासलेलंच आहे, पण या ठिकाणी थोडक्यात उल्लेख करूयात. पंतप्रधान ज्या सभागृहाचा सदस्य असतो त्या सभागृहाचा तो नेता असतो, हे लक्षामध्ये ठेवायचं. म्हणजे आता उदाहरणार्थ पंतप्रधान मोदी लोकसभेचा सभासद आहे तर तो त्या सभागृहाचा कोण असेल, नेता असतो. आणि मनमोहन सिंगांच्या काळामध्ये जर तुम्ही विचार केला तर मनमोहन सिंग हे राज्यसभा सदस्य होते, त्यावेळी ते राज्यसभेचे नेते होते. अशा प्रकारे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे की पंतप्रधान ज्या सभागृहाचा सदस्य असेल त्या सभागृहाचा तो नेता असतो, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर थावरचंद गेहलोत हे मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेचे सदस्य आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आपल्याला हे विचारते की थावरचंद गेहलोत राज्यसभेच्या नेतेपदी निवड झालेली आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे, पण ते कोणत्या राज्यामधून राज्यसभेचे सदस्य आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी थावरचंद गेहलोत हे मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेचे सदस्य आहेत आणि भाजपचे सरचिटणीस म्हणून त्यांना ओळखलं जातं. अशा प्रकारे राज्यसभेच्या नेतेपदी थावरचंद गेहलोत यांची निवड झालेली आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढील महत्त्वाची नेमणूक आहे महाराष्ट्राच्या विधानसभेविषयीची. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे आणि त्यांचं नाव आहे वडेट्टीवार यांची नेमणूक करण्यात आलेली आहे महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी. काँग्रेसचे आमदार आहेत हे वडेट्टीवार. नियुक्ती करण्यात आलेली आहे जून महिन्यामध्ये 22 जून 2019 आणि बिनविरोध निवड झालेली आहे विजय वडेट्टीवार यांची. आता आपण विजय वडेट्टीवार यांच्याविषयी माहिती समजावून घेऊया. 2014 ते चंद्रपूर जिल्ह्यामधील ब्रह्मपुरी मतदारसंघाचे आमदार आहेत आणि 2009 ते 2014 या कालावधीमध्ये महाराष्ट्राचे जलसंसाधन राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. याशिवाय नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया, ज्याला आपण NSUI या संक्षिप्त नावाने ओळखतो, या विद्यार्थी संघटनेद्वारे 1980-81 या विजय वडेट्टीवार यांनी राजकीय जीवनाची सुरुवात केलेली होती. 2004 ते 2009 गडचिरोली जिल्ह्यामधील चिमूर विधानसभा मतदारसंघामधून ते आमदार झालेले होते. अशा प्रकारे हे विजय वडेट्टीवार यांची महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेली आहे, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे आणि त्यांचा कार्यकाळ. त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड करण्यात आलेली आहे, ते व्यक्तिमत्व आता आपण समजावून घेणार आहोत. तर त्यांचं नाव आहे नीलम गोरे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोरे यांची निवड करण्यात आलेली आहे. नीलम गोरे यांचं नाव ऐकलं की आपल्या लक्षामध्ये येईल की ते शिवसेनेचे आहेत, तर त्या शिवसेनेचे आमदार आहेत आणि या ठिकाणी उपसभापतीपदी त्यांची निवड करण्यात आली जून महिन्यामध्ये 24 जून 2019 आणि त्यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे हे पण नाव लक्षामध्ये ठेवायचं आहे की विधान परिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे, शिवसेनेचे आहेत आणि 24 जून 2019 त्यांची निवड करण्यात आलेली आहे. आता नीलम गोरे यांच्याविषयी थोडक्यात माहिती आपण समजावून घेऊया. 2014 विधान परिषद सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आली. 2002, 2008 आणि 2014 अशा सलग 3 त्या विधान परिषद सदस्य आहेत. 2011 शिवसेना पक्षाच्या उपनेत्या म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवावं लागेल की नीलम गोरे यांची निवड झालेली आहे विधान परिषदेच्या उपसभापतीपदी, हे लक्षामध्ये ठेवायचं.